नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। बालमित्रांनो, आपण 14 कडीतील ई चे म्हणजे इमारतीतील ई चे स्वरचिन्ह अभ्यासले। शब्दांचे वाचन व लेखन कसे करावयाचे ते पाहिले। तर सुरुवातीला आपण उजळणी करू। हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा। कोण वाचेल? कोण वाचन करणार या शब्दाचे? गणित। अगदी बरोबर, गणित। हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा तुम्ही। विमान। कविता। जिराफ। अननस। फणस। आरसा। विचार। बालमित्रांनो, आज आपण 14 कडीतील ई चे स्वरचिन्ह म्हणजे दीर्घ वेलांटी, ई इ ललिंगु चे स्वरचिन्ह म्हणजे दीर्घ वेलांटी, दुसरी वेलांटी, व्यंजनांना देऊन व्यंजनांचे लेखन व वाचन करूया। चला तर मग, भला दीर्घ वेलांटी भी, मतलब भ
हा स्वर मिसळला आहे. काय वाचक वाचन कसे करावयाचे? ही. पण दीर्घ स्वर आहे, ह्रस्व स्वराचा उच्चार पटकन होतो, दीर्घ स्वराला वेळ लागतो. मला दीर्घ वेळांनी मी मला सर्वांनी माझ्यासोबत य याला दीर्घ वेळांनी ई र रवीतला ल राला दीर्घ वेळांनी री ल लला दीर्घ वेळांनी ली व वला दीर्घ वेळांनी तोंडली ती वी श शला दीर्घ वेळांनी शी श शला दीर्घ वेळांनी शी स सला दीर्घ वेळांनी सी ख खला दीर्घ वेळांनी ही र रला दीर्घ वेळांनी री श शला दीर्घ वेळांनी तोंडली ती शी पुढील तासिकेला आपण शब्दांचे लेखन व वाचन